खास रमजान सणासाठी स्पेशल खजूर ज्यूस, बासुंदी, फालुदा, मस्तानी, लस्सी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजयपूर्वे, सोलापूर। मार्केट यार्ड चौकामध्ये झालेला काही दिवसाआधीच एक मोठा अपघात अद्याप सोलापूरकरांनी विसरलेला नाही। तो अपघात म्हणजे नो एंट्रीच्या नावाखाली खुबे असलेल्या एका ट्रकमुळे झालं होतं। मात्र त्या अपघातानंतर हुबळी येथील रहिवाशी असलेले ते अपघातग्रस्त देवदर्शन करून हुबळीला परतत असताना त्यांचा मार्केट यार्ड चौकात भयानक अपघात झाला होता। त्या अपघातात मात्र 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही बाब अद्याप सोलापूरकरांनी विसरलेली नाही। त्यातच पोलीस प्रशासन जागा झाला होता। पोलीस प्रशासन जागा होऊन मार्केट यार्डच्या चौकालगत जे गाड्या थांबत आहेत त्या ठिकाणी गाड्या उभे करू नये याच इच्छेने, याच हेतूने नो पार्किंगचा फलकही लावण्यात आला। नो पार्किंगचा फलक बघून सोलापूरकर मात्र अशी आशा व्यक्त करत होते की आता या चौकामध्ये नो पार्किंगचे गाड्या उभे राहणार नाहीत, म्हणजेच या ठिकाणी अपघात होणार नाही किंवा अपघाताला कुठेतरी आळा बसणार असंही विचार सोलापूरकर करत आहेत। मात्र झालं उलटच। ज्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे, ज्या ठिकाणी नो पार्किंगचा फलक आहे, त्या फलका शेजारीच ट्रक चालक राजरोसपणे आपले वाहन थांबविल्याचे दिसून आले। या नो पार्किंगचा बोर्ड लावून काय फायदा असाही प्रश्न नागरिकांना पडत आहे। मार्केट यार्डच्या चौकादिशेत, मार्केट यार्ड चौक म्हणजे सोलापूर शहराचा एक प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी, सातत्याने छोटे मोठे अपघात हे घडतच असतात, ती बाब काही नवी नाही। मात्र या भागात अपघात होऊ नये यासाठी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून आणि सामाजिक संस्थेकडून वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आल्या होत्या। मात्र एकंदरीत पाहता सर्व काही निकामी झाल्याचे चित्र दिसून आले। वेळ होती आज दुपारी 11 वाजताची। लोकप्रधानची टीम सहज मार्केट यार्डच्या दिशेने जात होती। अचानकपणे नो पार्किंगच्या बोर्डाजवळ थांबलेले गाड्या लोकप्रधानच्या टीमच्या नजरेस पडली आणि जवळच चौकात वाहतूक नियोजन करत असलेले कर्मचारी सुद्धा दिसले। मात्र बेचारे वाहतूक कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवायची तर नो पार्किंगमध्ये असलेल्या हे गाड्या काढायची हा मात्र घोळच होऊन बसला होता। मार्केट यार्डचा चौक म्हणजे प्रमुख राज्यांना महाराष्ट्राला जोडणारा हा चौक ठरलेला आहे। रात्र असो किंवा दिवस सतत हा चौकामध्ये वाहनांचा ताफा असतोच। विशेष म्हणजे नो पार्किंगचा फलक लावून देखील फलका शेजारीच राजरोसपणे तासोन तास उभे केले असतात। याकडे वाहतूक कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत तर नाही ना? मग नो पार्किंगचा फलक लावून काय फायदा? नो पार्किंगचा फलका शेजारी लावलेल्या गाड्यांवर वाहतूक कर्मचारी कारवाई करतात का? मार्केट यार्डच्या दिशेने येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालक हा कुठल्या ना कुठलं कारण सांगून मार्केट यार्डच्या चौकालगत आपली वाहन थांबवतच असतो। लोकप्रधानच्या प्रतिनिधींनी वाहन चालकांना विचारले असता त्यांचं उत्तर होतं, आमची पोचपवती यायची आहे, आमची बिल्टी यायची आहे। बिल्टी आणि पोचपवती या नावाने वाहन चालक आपले वैयक्तिक कामासाठी थांबतात का असाही प्रश्न उद्भवत आहे। एकंदरीत अपघातांचा केंद्रबिंदू बनलेला हा मार्केट यार्ड चौक अपघात मुक्त कधी होणार याकडे मात्र सोलापूर शहरवासियां लक्ष लागून राहिला आहे। त्यातच नो फलकचे पाट्या लावून देखील वाहन राजरोसपणे थांबलेले असतात हा मात्र वेगळाच खेळ दिसत आहे। ज्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी झटत असतात त्याच्या अगदी जवळच नो पार्किंगच्या फलकजवळ लागलेले वाहनांवर कारवाई करणार कोण? जर वाहतूक कर्मचारी नो पार्किंगचा फलक लागलेल्या जागी जर वाहन पार्किंग होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं आता गरजेचे आहे। कारण शेळगी ब्रिजकडून येणाऱ्या गाड्या हा उतार असल्यामुळे भरधाव वेगाने येत असतात। मार्केट यार्ड चौक जसजसं जवळ येईल तसं तसं या गाड्यांची वेग मर्यादा सुद्धा वाढत असते आणि अचानकपणे नो पार्किंगमध्ये थांबलेले हे गाड्यांमुळे पुढील अपघात होणं हे साहजिकच आहे। असे अपघात पुन्हा होतील का याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे। एकंदरीत नो पार्किंगमध्ये थांबलेले हे वाहनं न काढल्यामुळेच
पुन्हा अपघात होणार का असाही एक संभ्रम प्रश्न निर्माण होत आहे। पुढील काळात मार्केट यार्ड चौकामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांना रोखण्यासाठी सर्वप्रथम या मार्केट यार्ड चौकाच्या लगत असलेल्या जड वाहनांना नो पार्किंग झोन करून या चौकाला मोकळा श्वास देण्याची गरज आहे। लोकप्रधान न्यूज सोलापूर, लोकप्रधानचा एक विशेष कव्हरेज। सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात सुरू झाला आहे अफजान फालुदा अँड मस्तानी। आमच्या इथे मिळेल स्पेशल ज्यूस आयटम, त्यामध्ये खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, फालुदा तसेच मस्तानी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, आईस्क्रीम मध्ये कुल्फी, कोन आईस्क्रीम, फॅमिली पॅक आईस्क्रीम व सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स उपलब्ध फक्त आणि फक्त अफजान फालुदा अँड मस्तानी मध्ये। खास फॅमिली साठी ज्यूस पिण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो स्विगी वर घरबसल्या आपला मनपसंद ज्यूस आयटम ऑर्डर करा। या पहा आणि या अफजान फालुदा अँड मस्तानीला भेट द्या। अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर।